राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट के सी पाडवी यांच्या हस्ते जिल्ह्यासाठी घेण्यात आलेल्या 10 बाईक ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जीपचे समाज कल्याण सभापती रतन पाडवी, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन बोडके, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी राहुल पवार, दिलीप नाईक आदी उपस्थित होते. या बाईक ॲम्ब्युलन्ससाठी 67 लाख रुपये खर्च करण्यात येणार असून त्यात 2 वर्षांसाठी चालक देखभाल दुरुस्ती, चालकाचे मानधन, प्रशिक्षण आदी खर्चांचा समावेश आहे. नंदुरबारप्रमाणे गडचिरोली, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागात बाईक ॲम्ब्युलन्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल आणि त्यासाठी आवश्यक निधी आदिवासी विकास विभागातर्फे देण्यात येईल असे ॲडव्होकेट पाडवी यांनी यावेळी सांगितले. ब्युरो रिपोर्ट, नवापूर लाईव्ह न्यूज, नवापूर. बाईक ॲम्ब्युलन्स हे जिल्हा प्रशासनाने नंदुरबार जिल्ह्यासाठी खास सोय केली आहे. डोंगराळ भागासाठी सातपुड्यातल्या जे पेशंट असतात किंवा जे काही तिथले आतापर्यंत खूप वाईट अवस्था पाहिलेली आपण आणि त्याला हे बरे आहे आणि म्हणून हे बाईक ॲम्ब्युलन्स हे जवळजवळ याची किंमत आहे 65 ते 70 लाख आणि ड्रायव्हर लोक आहेत, त्याच्या डिझेलची व्यवस्था आहे, ती सगळे ती कंपनीच करणार आहे स्वतः. परंतु शेवटी प्रशासन म्हणून प्रशासनाची जबाबदारी आणि निश्चितपणे हे जे आहे बाईक ॲम्ब्युलन्स हे सातपुड्यात फिरतील, त्याच वेळेला त्यांचा पगार आणि बहुतेक ड्रायव्हर हे सातपुड्यातले आहेत, डोंगरातले आहेत आणि सगळे चांगलं काम करतील अशी माझी अपेक्षा आहे. आणि निश्चितपणे हे जे बाईक ॲम्ब्युलन्स आहे हे जवाहर मोखळा असेल, गडचिरोली असेल, पालघरमधला जो दुर्गम भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा त्या प्रकारची सोय करावी लागेल. मला माझ्या माहितीप्रमाणे पालघरमध्ये 2 बाईक आपलं बाईक ॲम्ब्युलन्स गेलेलं आहे, अजून त्यांची संख्या वाढवावी लागेल. जवाहर मोखळा असेल, गडचिरोली असेल, काही रायगडचा भाग आहे, या भागामध्ये सगळं पाठवावं लागेल.